बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका छोट्याशा खेड्यात खूप पाऊस पडायचा हसीना आणि तिचं कुटुंब तिथे आनंदात राहत होतं एक दिवस अचानक आलेल्या संकटामुळे हसीनाला आणि तिच्या अम्माला गाव सोडून माणसांच्या एका लोंढ्यात सामील व्हावं लागलं बेघर होऊन ओळखीची कुठलीही खूण नसणाऱ्या एका नव्याच मुलखात ते शरणार्थी म्हणून राहू लागले घर म्हणजे काय याचा अर्थ हळुवारपणे उलगडून सांगणारी ही गोष्ट गोष्टीचं नाव आहे घर ओरिजिनल स्टोरी होम बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे फावस्तो आर्या दिसांतिस चित्रांकन ओगीन नायाम मराठीत अनुवाद मुकुंद टाकसाडे गोष्टीचं वाचन असावरी दोषी टप 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 पडतो पाऊस टप 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 पडते पाणी शाळेतून घरी येताना मी पडणाऱ्या पावसाबरोबर हे गाणं म्हणत होते ते गाता गाताच रस्त्यावरच्या खड्ड्यांवरून मी उड्यासुद्धा मारत होते घराच्या छतावरून पडणाऱ्या पागोळ्याही हेच गाणं गात होत्या टप 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 पडतो पाऊस टप 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 पडते पाणी एरवी पाऊस मला खूप आवडतो पण कधीकधी मात्र तो मला मुळीच म्हणजे मुळीच आवडत नाही म्हणजे अगदी शेपूची भाजी खाण्या इतकाही आवडत नाही आणि असं मात्र नाही हां म्हणजे पण कधीकधी ना या आभाडाचं काही कळतच नाही मला म्हणजे ते दुःखी असेल की आनंदी असेल मग अशावेळी माझी अगदी चिडचिड सुरू होते आजही पुन्हा तसंच मी ढगांना तक्रारीच्या सुरात विचारलं ढगांनी पावसाच्या थेंबांची संतत धार चालूच ठेवली होती या फेजुंग गावात आपलं कुटुंब कधीपासून राहते का आमचे दादा सांगायचे की पार त्यांच्या आजी आजोबांच्या पणजी पणजोबांच्या खापर पणजी खापर पणजोबांपासून आपण याच गावात राहतो आहोत म्हणजे तीनशे वर्षांच्याही आधीपासून आमचे पूर्वज याच गावात राहत होते की आमचा व्यवसाय आहे मफलर आणि शाली विणण्याचा प्रत्येक शाल वेगळी प्रत्येक मफलर वेगळा दादा ज्या शाली विणतात त्या मला खूप आवडतात त्या मोठ्या आणि मऊमऊ असतात त्यांनी विणलेली शाल अंगावर घेऊन गुडप्प झोपायला हो मला किती मज्जा येते आम्ही धाग्यांऐवजी शब्द गुंफायची आणि छान गोष्टी जुळवायची डोळे मोठे करून वेगवेगळे चेहरे करून आवाजात चढ उतार आणत ती गोष्ट सांगायची अख्ख्या गावात तिच्यासारखी गोष्ट कुणालाच सांगता यायची नाही तिच्या पुढे अब्बूंची गोष्ट रटाळ जणू एखादं म्हातारं कासवच चाललंय डुगडुगु डुगडुगू आमच्या गावाभोवती भाताची शेतं होती भाताची, भाताची हिरवीगार उंच रोपं बघून माझं मन अगदी हरखून जायचं सोपतीला आभाळातल्या चांदण्यांप्रमाणे इकडे तिकडे विखुरलेली बांबूची साधीशी घरं तसा आमचा देश मोठा आहे म्हणा पण आम्हाला मात्र देशात कुठेही हिंडायची मुभा नव्हती अम्मा म्हणायची आपल्याला फक्त आपल्यासारखे लोक जिथे जिथे राहतात तिथेच जाण्याची परवानगी आहे पण सुदैवाने आमच्या गावात मला हवी असणारी प्रत्येक गोष्ट होती माझं कुटुंब माझ्या मित्रमैत्रिणी आणि हुंदडायला भरपूर जागा आणखी काय हवं हो आहे नाही का नाही म्हणायला आमच्या गावात डॉक्टर मात्र औषधालाही नव्हता एकदा आगगाडीच्या झुगझुगसारखं माझं नाक सतत सुकसुक सुकसुक -सुक करायला लागलं मला सारख्या सारख्या फटाफट शिंकाच यायला लागल्या मग अम्मा लगेचच मला दोन तासाच्या अंतरावर असणाऱ्या शेजारच्या गावातल्या डॉक्टरांना दाखवायला घेऊन गेली त्यांच्या दवाखान्यातून आम्ही बाहेर पडत असतानाच मशिदीच्या लाऊडस्पीकरवरून इमामांचा आवाज कानावर आदळू लागला हा आवाज प्रार्थनेचा नक्कीच नव्हता तिथले इमामसाहेब जोर जोरात किंचाळत होते लोक हो पळा पळा पश्चिमेला पळत सुटा हाती असेल ते घेऊन पळत सुटा आता घरी जाण्याचा विचारही करू नका लोक हातात बंदुका घेऊन आपल्यावर चाल करून येत आहेत समोर येईल ते ते जाळत सुटलेत मध्ये कुणी माणूस आला तर त्याला सुद्धा मारायला ते कमी करणार नाहीत सर्वांनी ताबडतोब पश्चिम दिशेला पळत सुटा इमाम साहेबांच्या आवाजात जबरदस्त भीती जाणवत होती अशा वेळी माझ्या हाती काय होतं फक्त अम्माचा हातच तर होता मी तो घट्ट पकडून ठेवलेला होता बाकीचे लोकही असेच कुणाला तरी धरून कशाचा तरी आधार घेऊन वाट फुटेल तसे पळत सुटलेले होते अशा रीतीने आम्ही पळत सुटलो पश्चिमेकडे हजारो लोकांबरोबर अनेक थेंब एकत्र येऊन नदी तयार होते तशी आमची पश्चिम दिशेकडे वेगाने जाणारी माणसांची एक नदीच तयार झाली होती प्रत्येक थेंब पळताना ठेचकाळणारा अडखळणारा धडपडणारा माणसांचा कधीही न संपणारा हा प्रवाह भाताची शेतं फळबागा जंगल डोंगर दऱ्या नद्या सगळं सगळं मागं टाकत धावतच होता माणसांनी बनलेल्या नदीच्या या प्रवाहात नवेनवे थेंब येऊन मिसळतच होते काही मधल्यामध्ये हरवूनही जात होते या प्रवाहात मला सोबत हवेच असणारे थेंब म्हणजे माझे अब्बू दादा मामी आमच्या घरातले सगळेजण ते मात्र या नदीच्या प्रवाहात कधी आलेच नाहीत लोकांच्या हा नदीचा प्रवाह अम्माजीला सीमा म्हणत होती तिला ओलांडून पुढे आला ती म्हणाली आता आपण नव्या मुलखात आलो मला तर आजूबाजूला कुठला खास फरकच नाही दिसला नद्यांना आपण सीमा ओलांडतो आहोत हे समजत तरी असेल का किंबहुना नद्यांना सीमा म्हणजे काय हे तरी ठाऊक असेल का आम्ही एका उघड्या बोडक्या माळरानावर पोचलो होतो एका बाजूला क्षितिजावर अंधूक अशी भातांची शेतं दिसत होती आमचं घर तिकडेच दूर कुठेतरी होतं दुसऱ्या बाजूला समुद्रात मिसळू पाहणारं गाव दिसत होतं त्या रिकाम्या माळरानावर तंबू आणि झोपड्या उभ्या राहू लागल्या तिथे धान्य पिकत नव्हतं लोक आम्हाला ते आणून द्यायचे पाणी विहिरीतून यायचं नाही ते ट्रकमधून यायचं अम्मा म्हणायची आपण इथे सुरक्षित आहोत पण अब्बू दादा आणि मामी यांचं काय झालं असेल ते सुरक्षित असतील का मी आजूबाजूला पाहायचे हा मोकळा माळ सुरक्षित आहे म्हणजे काय त्याच्या भोवती एखादी अदृश्य ढाल आहे का कधीतरी आपण घरी परत जाऊ या आशेवरच आम्ही तिथे एक एक दिवस ढकलत होतो मुळात घरच नसेल तर आपल्याला सुरक्षित कसं वाटू शकेल घरातली माणसं माझे मित्रमैत्रिणी माझ्यासोबत नसतील तर मग कसली आली आहे सुरक्षितता मला कायम प्रश्न पडतो माझं घर कुठे ते आहे ते इथे आहे की जिथे माझे कुटुंबीय आहेत तिथं आहे असं दोन दोन जागी कुणाचं घर कधी असू शकतं का माझ्या हृदयाचा एक भाग कायमच फेजुंगमध्ये अडकलेला असतो तिथे आम्हाला कधीच परत जाता आलं नाही तरीही ते आमचं घर असेल का आता मी इथल्या शाळेत जाते बघता बघता दोन वर्ष होऊन गेली की पण अब्बू दादा मामी यासारखी माझ्या प्रेमाची माणसं इथे कधीच आली नाहीत अम्मा आणि मी अजूनही इथेच राहतो आहोत आम्हाला ही छावणी सोडता येणार नाही असं सांगितलं जातं पण इथे आपण कायमचं राहणार नाही असं प्रत्येकजण एक दुसऱ्याला धीर देत असतो एकीकडे फेजुंगला जाणारा रस्ता दिसत असतो दुसरीकडे समुद्र कधीकधी इथून पळून जावंसं वाटतं पण पन... पण आता मला शाळा आहे ना एक पावसाळी दिवस हसीना तू पुस्तकांना प्लास्टिकची कवरं घातली आहेस का अम्माने ओरडून विचारलं मी घाईने शाळेला निघाले होते हो गा अम्मा कालच मी पावसाच्या आवाजापेक्षाही मोठ्या आवाजात ओरडून उत्तर दिलं एकीकडे घराच्या छतावरून पडणाऱ्या पागोळ्या गाणं गात होत्या टप 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 पडतो पाऊस टप 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 पडते पाणी अशी ही वेगळीच गोष्ट होती शरणार्थी म्हणून राहणारी हसीना आणि तिच्या आईची ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलवर जरूर या यूट्यूब आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद